चोवीस वर्षांपूर्वीची राज्यसभा निवडणूक या निवडणुकीत काँग्रेसकडून नजमा हेपतुल्लाह राम प्रधान शिवसेनेकडून प्रीतीश नंदी भाजपकडून प्रमोद महाजन आणि अपक्ष म्हणून विजय दरडा आणि सुरेश कलमाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तेव्हा काँग्रेसचे दोन सेनेचा एक भाजपचा एक खासदार निवडून येणार होता पण अपक्ष म्हणून विजय दरडा आणि सुरेश कलमाडी यांनी अर्ज भरले होते सर्वांचं लक्ष आता सहाव्या जागेसाठी होतं काँग्रेसच्या शरद पवारांनी अपक्ष असणाऱ्या विजय दरडांना पाठिंबा दिला होता सहाव्या जागेसाठी कोण निवडून येणार विजय दरडा की सुरेश कलमाडी तुम्हाला काय वाटलं कोण निवडून आला असेल निकाल लागला आणि तेव्हा हे दोघेही निवडून आले होते आणि गेम झाला होता तो काँग्रेसच्या कोट्यातल्या हक्काच्या उमेदवाराचा अर्थातच राम प्रधान यांचा राम प्रधान ही निवडणूक अवघ्या एका मताने हरले होते आताच्या निवडणुकीत कोणाचा गेम होऊ शकतो संजय पवार यांचा धनंजय महाडिक यांचा कि बाहेरचे उमेदवार असणाऱ्या इम्रान प्रताप गढी यांचा कि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचेच गेम होऊ शकतो असं म्हणण्याचं देखील एक कारण आहे आणि ते म्हणजे भाजपची ऑपरेशन लोटस राबवण्याची रंगीत तालीम या व्हिडिओतून भाजप नक्की काय खेळी करतय ऑपरेशन लोटस राबवण्यासाठीची रंगीत तालीम म्हणून राज्यसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे का याच सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल बोलबून सर्वात पहिलं आपण या निवडणुकीत कोणाकडे किती संख्याबळ आहे आणि किती कोटा ठरलेला आहे ते पाहूया राज्यसभेच्या या निवडणुकीत भाजपकडे दोन सेनेकडे एक काँग्रेसकडे एक आणि राष्ट्रवादीकडे एक असा उमेदवारांचा कोटा आहे उरलेल्या एका अतिरिक्त जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक मैदानात आहे महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या आहे आठ आणि इतर लहान मोठ्या पक्षाच्या आमदारांची संख्या आहे अकरा महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि लहान मोठ्या पक्षांच्या आमदारांची संख्या आहे एकोणवीस दुसरीकडे भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या आहे पाच तर जनसुराज्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी एक आमदार अशी एकूण पाठिंबा देणाऱ्यांची संख्या आहे सात महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे एकोणवीस आमदार भाजपला पाठिंबा देणारे सात आमदार सोबत मनसेचा एक आमदार एमआयएमचे दोन आमदार असे एकूण एकोणतीस आमदार कोणालाही पाठिंबा देऊ शकतात यांना ना कोणत्या पक्षाची व्हीप जारी होतो ना पक्षांतर बंदीचा नियम लागू होतो भाजपकडे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त एकोणतीस मत शिल्लक आहे तर महाविकास आघाडीकडे सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी सत्तावीस अतिरिक्त मत शिल्लक आहेत या दोघांनाही आपले एकोणतीस आणि सत्तावीस चा आकडा बेचाळीस पर्यंत घेऊन जायचा आहे त्यासाठी भाजपला तेरा आणि महाविकास आघाडीला पंधरा मतांची आवश्यकता लागणार आहे आणि याच गोष्टीमुळे घोडे बाजार रंगणार आहे आता मूळ मुद्दा आहे की भाजप या निवडणुकीचा अंदाज घेऊन ऑपरेशन लोटसची पूर्वतयारी करतो का तर त्यासाठी काही प्रमुख कारण महत्वाची ठरतात तेच बघूया त्यातलं पहिलं कारण म्हणजे भाजपने न घेतलेली माघार भाजपने आपला सहाव्या जागेवरचा उमेदवार मागे घ्यावा आणि त्यासाठी विधान परिषदेची अतिरिक्त जागा घ्यावी म्हणून महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर देण्यात आली होती मात्र भाजपने ही ऑफर धुडकावून लावली आमच्याकडे अतिरिक्त मतदान आहे आणि त्या जोरावर आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू शकतो असं भाजपचं म्हणणं आहे वास्तविक या निवडणुकीतून राज्यात किती आमदार फुटू शकतात याची चाचपणी भाजपला करायची म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेची ही निवडणूक भाजपला लढवायचीच आहे असा चर्चेला बळ मिळतं दुसरं कारण म्हणजे इतर राज्यात देखील दिलेले अतिरिक्त उमेदवार भाजपने फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक हरियाणा राजस्थानमध्ये देखील अतिरिक्त उमेदवार दिलेले आहेत या निवडणुकीत देश पातळीवर भाजपचं प्रमुख टार्गेट आहे आणि तो म्हणजे काँग्रेस पक्ष त्यामुळेच पक्षांतर्गत गटबाजी होऊ नये म्हणून काँग्रेस मार्फत इतर राज्यातले उमेदवार देण्यात आले अशा वेळी संजय पवार यांच्याऐवजी इम्रान प्रताप गढी आणि काँग्रेस हेच प्रमुख लक्ष भाजपचं असणार आहे अशावेळी काँग्रेसचे मतदान फोडण्यावर भाजप लक्ष ठेवूनच राहणार असल्याचं बोललं जात आहे जर हे शक्य झालं तर महाविकास आघाडीत अस्वस्थ असणारे किती काँग्रेस आमदार आपल्यासोबत येऊ शकतात याचा ये अंदाज भाजपला या निवडणुकीच्या माध्यमातून येऊ शकतो तिसरं कारण म्हणजे पाठीमागच्या प्रकरणातून शिकलेला महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा गोंधळ आपण पाहिलाच होता पहाटच्या शपथविधीचा गणलेला कार्यक्रम भाजप अजूनही विसरलेला नाही अशा वेळी थेट अविश्वास प्रस्ताव आणून पुन्हा तोंडावर पडण्याचा वेडेपणा भाजपला करायचा नाहीये त्यासाठी मतांचा अंदाज बांधण्यासाठी फुटण्याची शक्यता असणारे आमदार ओळखण्यासाठी या निवडणुकीसारखा दुसरा चान्स भाजपकडे नाहीये समजा क्रॉस वोटिंग झालंच आणि पक्षाचे काही आमदार गैरहजर राहिले काही आमदारांनी विरोधात मतदान केलं तर भाजपला अंदाज बांधता येऊ शकतो कर्नाटकात ज्याप्रमाणे पक्षांतर बंदीमुळे सदस्यत्व संपुष्टात आलेल्या आमदारांना परत निवडून आणून भाजपने सत्ता स्थापन केली तशीच ऑफर सोबत येणाऱ्या आमदारांना दिली जाऊ शकते आणि चौथं कारण म्हणजे महाविकास आघाडीतला समन्वय तोडून ऑपरेशन लोटसची पायाभरणी करणं राज्यसभेच्या या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार उदाहरणार्थ शिवसेनेचे आमदार आपला पहिला पसंती क्रमांक म्हणून संजय राऊत यांना मत देणार त्यानंतर दुसरा पसंती क्रमांक संजय पवार यांना देण्यात येणार आहे त्यानंतरचा पसंती क्रमांक इम्रान प्रताप गढी अथवा प्रफुल्ल पटेल असणार आहेत अशा वेळी तिसऱ्या पसंती क्रमांकासाठी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीत असणारा समन्वय जुळून आणणं महत्वाचं ठरणार आहे पण हा समन्वय झाला नाही तर एकमेकांच्या विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरेल आणि हीच गोष्ट ऑपरेशन लोटसला बळ देईल धनंजय महाडिक यांनी आपल्याकडे अतिरिक्त दहा मत असल्याचं सांगितलंय तर संजय राऊत यांनी या निवडणुकीत घोडेबाजार होणार असं सांगून कुठेतरी म्हणजे भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचा मार्ग सुरक्षित करायचा असेल तर महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या ताब्यात असताना लोकसभेच्या निवडणुका घेणं अवघड ठरणार आहे त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं हेच भाजपचं लक्ष असणार आहे आणि त्याचसाठी राज्यसभेची ही निवडणूक म्हणजे ऑपरेशन लोटसची पडताळणी असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका